भंडारा गोंदियाच्या या कॅमेऱ्याच्या संदर्भात खरेदीची भेट घेण्यासाठी खरेदीची भेट घेतली असता आज तब्येत स्थिर आहे. सर्जरी झालेली आहे, दुसरी एक सर्जरी करावी लागेल, पण आज तब्येत चांगली असल्यामुळे मी स्वतः पीडितीशी संवाद साधला. बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असल्यामुळे बरीचशी माहिती आज देखील आपल्याला मिळणार आहे. याच्यामध्ये जी घटना घडलेली ती अतिशय दुर्दैवी आहे. यामध्ये तीन आरोपी आहेत, तीनपैकी दोन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. एक आरोपीचा तपास चालू आहे. पीडितीत ही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळे गेले 2-3 दिवस आपल्याला त्यांची कोणती माहिती घेता आली नाही, पण मला आज खात्री वाटते की आज ती माहिती आपल्याला निश्चितपणाने मिळेल. या प्रकरणामध्ये मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून संबंधित पीडितेला आपण जी मदत देतो आहे त्यामध्ये पीडितेचं स्वतःचं आधार कार्ड आणि बँकेचं अकाउंट नसल्यामुळे, पण आज ती आपण स्वतः प्रोसिजर करून घेतो आणि हे मदत त्या खात्यामध्ये जमा करतो. त्याचबरोबर या घटनेचा तपास, अतिशय निर्दयी, अमानवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. या घटनेचा तपास या रापसुदा IPS ऑफिसर करत आहेत. मला खात्री अतिशय चांगल्या पद्धतीने पोलिसांनी हा तपास करत असताना निश्चितपणाने कुठे काही धागेदोरे मिळाले तर हे तिसरं आरोपीसुद्धा लवकरच ते ताब्यात घेतील. यामध्ये पोलीस स्टेशनमधून त्या सकाळी पहिल्या घटनेनंतर जेव्हा पोलीस स्टेशनमधून त्या सकाळी बाहेर पडल्या त्याचे CCTV फुटेज आपल्याकडे आहे, तर त्यावेळेस स्टुडिओवरती असलेल्या पोलिसांनी लक्ष न दिल्यामुळे दुसरी घटना घडली. त्याच्यामुळे त्या तीन पोलिसांवरती ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आज मी या ठिकाणच्या ज्या दोन घटना आहेत, म्हणजे मला सांगायला सुद्धा अतिशय वाईट वाटते, ह्या ज्या घटना घडत आहेत याच्यामध्ये नागपूरच्या सुभाषनगर इथे एका लहान मुलीची, 10 वर्षाची मुलगी आहे, तिची आई वडिलांनी हत्या केली. का तर मांत्रिकांनी सांगितलं की ती जी काही बोलती आहे किंवा ती जी काही बडबड करते आहे त्या मुलीमध्ये भूत असल्यामुळे तिला मारून टाकलं पाहिजे असं मांत्रिकांनी सांगितल्यामुळे मांत्रिकच्या सांगण्यावरून आई वडिलांनी या 6 वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे. या संदर्भात प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते मांत्रिक त्या मुलीचे आई वडील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. दुसरी घटना आहे, याच घटनेबरोबर मी या रुग्णालयामध्ये जी भेट दिली ती एका 13 वर्षाच्या मुलीला दिली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रा